राष्ट्रीय पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत असलेल्या घरकुल योजनेच्या नावाखाली सरकारनं आता गरिबांची थट्टा सुरू केल्याचं समोर आलंय. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारनं अजब अटी लागू केल्या आहेत. ह्या अटी पाहिल्या त्यानंतर ही योजना घर देण्यासाठी आहे की घरापासून वंचित ठेवण्यासाठी आहे हा प्रश्न उपस्थित होतो. घरात फ्रीज असेल तरी घरकुल योजनेत अपात्र असं या अटींमध्ये म्हणण्यात आलेलं आहे. त्यामुळे या अटी पाहिल्या तर ही योजना घर देण्यासाठी आहे की घरापासून वंचित ठेवण्यासाठी आहे हा प्रश्न उपस्थित होतोय. जाचक अटींमध्ये घरकुल योजना अडकल्याचं पाहायला मिळत आहे. घरकुल योजनेच्या जाचक अटी नेमक्या काय आहेत जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. दुचाकी मासेमारीची बोट असेल तर घर मिळणार नाही. महिन्याची कमाई 10,000 असल्यास अपात्र. घरात फ्रीज असेल तरीही योजनेचा लाभ मिळणार नाही. घरात साधा दूरध्वनी असेल तरीही अपात्र. या योजनेचा लाभ गरीबातला गरीब व्यक्ती आणि जो ज्याला गरज आहे त्याला मिळालंच पाहिजे. परंतु असं होत नाही. ज्या लोकांना आवश्यकता नाही त्यांना घरकुल भेटतं, जे खरे लाभार्थी ते मात्र याच्यापासून वंचित राहतात. ज्यांच्याकडे फ्रीज टी व्ही ह्याच्या आता प्रत्येकाकडेच राहतात, गरीब लोकांकडेही राहतात, तर त्यांनाही त्या योजनेतून वंचित केलं नाही पाहिजे, त्यांना ती योजना मिळाली पाहिजे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊ. आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्या संपर्कात आहेत. विशाल, हा अटी सगळ्या पाहिल्यानंतर हाच प्रश्न उपस्थित होतो, मग ही नेमकी योजना कोणासाठी? नक्की हाच प्रश्न महत्वाचा आहे. प्रधानमंत्री आवास योजना आणि खास करून ग्रामीण भागासाठी या अटी आहे. दुचाकी आता गरज राहिलेली, अगदी कामावर जरी जायचं असेल तर दुचाकीची गरज पडते, मात्र जर दुचाकी असेल तर तुम्ही या योजनेस अपात्र असणार आहे. कुटुंबातील कुठलाही सदस्य ज्याची कमाई 10,000 जास्त नको म्हणतात, अगदी शेतात जरी एक महिना कामाला गेलं तरी सुद्धा 10,000 जास्त कमाई होते, या परिस्थितीत तो शेतमजूर सुद्धा या घरासाठी आता अपात्र होणार आहे. कुठलीही शासकीय योजना घेताना तो अर्ज आपण भरतो त्यावर सुद्धा तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर लिहावा लागतो. मात्र या योजनेतली जी अट आहे त्यात तुमच्याकडे फोन असेल, दूरध्वनी असेल तरी तुम्ही या योजनेस अपात्र आहे, म्हणजे तुम्हाला घर मिळणार नाही, अशा पद्धतीच्या या जाचक अटी टाकण्यात आलेल्या आहेत. जवळपास 22 अटी यात आहे आणि त्यात एक महत्वाचं कलम असं आहे की या अटींशिवाय जर काही वेगळी गोष्ट असेल तरी सुद्धा या योजनेस अपात्र, म्हणजे सरकारला ही घरं द्यायचीच नाही की काय असा प्रश्न या निमित्तानं पुढवतो. आणि अपात्रतेच्या इतक्या जास्त अटी आहे तर मग किमान या घरासाठी पात्र कोण अशी तरी एक सूचना सरकारने करावी, एक यादी सरकारने करावी, जेणेकरून लोक अर्ज करू शकतील. आधीच या योजनेच्या माध्यमातून गोरगरिबांना घरं मिळत नाही अशा पद्धतीची बोंब आहे. प्रतीक्षा यादी कित्येक महिन्यांपासून वर्षांपासून प्रलंबित आहे आणि त्यात या जाचकटी, म्हणजे गोरगरिबांना आताही घरं मिळणार नाही हे स्पष्ट होत आहे. खरं आहे, नक्कीच. धन्यवाद विशाल आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. त्यामुळे ही घरं नेमकी कोणासाठी आणि या अटी नेमक्या कोणासाठी हा प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित होतोय. हरी संसार संसार बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे